स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये। तालमीत आलो आहे गंगावीस तालमीमध्ये आणि आज एका अशा पहलवानांवर आपण व्हिडिओ बनवणार आहोत की प्रसिद्धीपासून लांब असणारे परंतु कुस्ती क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव असणारे आणि काही दिवसापूर्वीच 3 दिवसामध्ये 2 केसरी पदक मिळवणारे पहलवान कालीचरण सोलनकर। भगवंत केसरी आणि कामगार केसरी या मानांचे गदा मिळवणारे पहलवान म्हणजे गंगावीस तालमीचे तुफानी पहलवान आणि महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये सुद्धा जावागाठीचे मालक ठरलेले आहेत। गेले 3 वर्ष सातत्याने वेगवेगळ्या वजन गटामध्ये मॅटवरनं एक उत्कृष्ट खेळून स्वर्णपदक मिळवणारे महाराष्ट्र चॅम्पियन कामगार केसरी पहलवान कालीचरण सोलनकर आज यांची मुलाखत घेणार आहोत व्हिडिओच्या माध्यमातून। पूर्ण जे डॉक्युमेंटरीज व्हिडिओ आहे जे की जीवन प्रवास आहे ते आजच्या व्हिडिओतून आपल्याला बघायला मिळेल, जे की आपण पहिल्यांदा मुलाखत घेत आहोत आणि पहलवानांचा बरंचसं काही जे खडतर तपश्चर्या आहे एक त्याग म्हणू शकतो ते आज सगळ्यांना आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आज आपण गोल्डन मॅनला भेटायला आलोय। वर्षीचे ते जावागाडीचे मालक आहेत म्हणजे महाराष्ट्र चॅम्पियन आहेत आणि गेले 3 वर्ष सातत्यानं वेगवेगळ्या वजन गटामध्ये मॅट विभागातनं सुवर्णपदक मिळवणारे पहलवान कालीचरण सोलनकर। आणि एक विशेष बाब म्हणजे कालच जी स्पर्धा झालेली कामगार केसरी कुस्ती स्पर्धा त्याचे पण गदेचे मानकरी आहेत आणि त्याच्या अगोदर भगवंत केसरी म्हणून झालेले पहलवान कालीचरण सोलनकर आपल्या सोबत आहेत, जे की गंगावीस तालमीचे मामा म्हणून आमचे सगळे पहलवान त्यांना संबोधतात लाडानं आणि बरंचसं काय आज जाणून घेणार आहोत, कारण की तालमीचे गोल्डन मॅन म्हणून आपण त्यांची ओळख करून देऊया व्हिडिओच्या माध्यमातून आणि भरपूर अशा स्पर्धेमध्ये प्रावीण्य मिळवणारे पहलवान आणि उद्याचे महाराष्ट्र केसरी म्हणून आपण या ठिकाणी संबोधू शकतो, कारण की आपण बघतो गेले 3 वर्ष सातत्यानं सुवर्णपदक मिळवणारे पहलवान आज बरेचसं काही त्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत। पहलवान सांगा काय सांगाल की आज तुम्ही कामगार केसरीचे मानकरी आहात, भगवंत केसरीचे मानकरी झालेले आहात आणि जावागाडी तर घेतलेलीच आहे, काय वाटतं या स्पर्धेबद्दल? चांगलं वाटतंय, कुस्त्याची चालू आहे दादा, तर ह्या वर्षी नंबर बसला भारी वाटतंय, इस्वादांनी चांगली प्रॅक्टिस करून घेतलेली, इस्वादात चांगलं लक्ष आहे, त्या बदल्यात आपलं गंगा इथं गंगावीसमध्ये आल्यापासून चांगलं म्हणजे कुस्तीत मला बदल झाला म्हणजे फायदा झाला। कामगार केसरी स्पर्धा कुठं होती आणि कधी झाली? मुंबईमध्ये होती, दादरमध्ये 5 ते 7 तारीख या दरम्यान स्पर्धा होती ती, तिथं झाले कामगार केसरीचे। महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा असते त्याच पद्धतीनं त्यांचे वेगवेगळे गट असतात का असे? हा, कुमार गट आणि 2 टायटल असतात, कुमार कामगार केसरी आणि कामगार केसरी वरिष्ठ, आणि खाली 2 गट गदा असतात आणि बक्षीस असतात भरघोस आणि खालील बी गट असतात, सर्व गट असतात। आता महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये महाराष्ट्र चॅम्पियन वेगवेगळ्या गटातले असतात तसं आणि ओपन गटातलं पण असं यात काय असतंय का? ह्यात शेवटचं ते टायटलचा गट होता कामगार केसरीचा, तो 86 किलोचा होता। बरं, हां, आणि तेव्हा तोच लास्ट गट होता मी 86 किलोच, तोच कामगार केसरीसाठी होता, त्यात खेळलो मी। एकूण किती कुस्त्या कराव्या लागतात या स्पर्धेत? एखाद 2 दिवसात 5 कुस्त्या कराव्या लागतात या स्पर्धेत, 5वी फायनल असते, मग ती कुस्ती झाली की मग आपल्याला पारितोषिक भेटतं। आता कामगार केसरी झाल्यानंतर तर एक पहलवानांना जसं महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा झाल्यानंतर जो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय तसं तुम्हाला पण एक आनंद झालेला आहे, घरच्यांची पण काय प्रतिक्रिया होती? आहे, चांगलं आहे, चांगल्या कुस्त्या चालू आहेत त्या, आता लगातार स्पर्धा ह्या त्या लगातार 2 स्पर्धा झाल्या, भगवंत केसरी कामगार केसरी, हे चांगलं झालं, पण महाराष्ट्र केसरी जे आनंद होता ते
सगळ्यात जास्त होता. आणि महाराष्ट्र केसरीचे यावर्षीचे ते महाराष्ट्र चॅम्पियन. पलम, मला सांगा की सलग 3 वेळेस तुम्ही महाराष्ट्र चॅम्पियन आहात, तर मला सांगा की पहिल्या वर्षी किती वजन गटातनं खेळलेला मॅट विभागातनं, दुसऱ्या वर्षी आणि तिसऱ्या वर्षी, त्याबद्दल सांग. पहिल्या वर्षी मी पुणे येथे बालेवाडी अधिवेशनात 70 किलो मॅट विभागात खेळलो, तिथं सुवर्णपदक बसलं. त्यानंतर एक वर्ष कोरोनामुळं गॅप पडला, नंतर सातारा येथे अधिवेशनात 79 किलो वजनी गटात खेळलो, तिथं पण सुवर्ण. आणि ह्या वर्षी पुणे कोथरूड येथे झालेल्या तिथं 92 किलो वजनी गटात असं चेंज करून खेळ. आता मला सांगा पुढच्या वर्षी काय 97 मधनं खेळणार आहे का डायरेक्ट ओपन मधनं खेळणार आहे? पुढल्या वर्षी आता तशी तयारी आहे करायची, वस्ताद सांगतील तिथं करायचं, बाकी आपण फक्त प्रॅक्टिस करायची, वस्ताद सांगतील आमची स्वतः तिथं मी लढणार. कालीचरण सोलनकर एक तालमीचे लाडके पहलवान आणि वस्तादांचे पण लाडके पहलवान, कारण की बघतोय आपण दरवर्षी सुवर्णपदक त्यांच्या माध्यमातून मिळालेलं आहे. यावर्षी सगळ्या कुस्त्या चांगल्या गेलेल्या आहेत, कोथरूड पुणे या मुक्कामी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा झालेल्या आहे आणि प्रत्येक पलवानांचं जे स्वप्न होते ते स्वप्न पूर्ण झालेलं आहे, कारण जावा गाडी मिळालेलं आहे. पलवान, जावा गाडी आता गावाकडचं आहे का तालमीत आहे? घरीच आहे, भावापाशी आहे. बरं, तो घरी ठेवली आता. गावामध्ये जावा गाडी बघितल्यानंतर मित्रमंडळीचं नातेवाईकांची काय प्रतिक्रिया होती, पहिली प्रतिक्रिया? भारी, म्हणजे सगळ्यांना आनंद झालता की महाराज केसीत पहिल्यांदाच पुन्हा गाडी गावात भेटलेली. सगळ्यांना भारी वाटत होतं, सगळ्यांना आनंद जल्लोष होता सगळ्यांच्या चेहऱ्यावरती. मला भारी वाटत होतं सगळ्यांना आनंद बघून, आणि घरच्यांचा बी आनंद जास्तच होता की म्हणजे विकत घेण्यापेक्षा ते बक्षीस मिळालं ते वेगळंच असते आनंद. ती भारी मला वाटत की आपल्याला बक्षीस स्वरूपात गाडी भेटली. आणि भगवंत केसरीमध्ये एक आपण चर्चेतील केसरी म्हणू शकतो, कारण की पहलवान नितीन कुर्दा आणि त्यांच्या भावांचे सचिन कुर्दा यांची ती भगवंत केसरी स्पर्धेतील कुस्ती खूप गाजलेली, कारण ट्रॅक्टर बक्षीस होतं आणि समोरासमोर फायनलला सख्खे भाऊ आलेले, त्यामुळं त्या केसरी कुस्ती स्पर्धेचं पण खूप नाव आहे आणि चर्चित आहे. मला सांगा पहलवान, ते तुमच्या त्या जिल्ह्यापुरतंच मर्यादित असते का स्पर्धा, का महाराष्ट्रापुरते मर्यादित असते, अशी काही स्पर्धा आहे ती भगवंत केसरी? नाही नाही, ती स्पर्धा राज्यस्तरीय होती. बरं, खुला गट होते, ओपन वजनी गटात स्पर्धा होती ती. हां, तिथं किती कुस्त्या कराव्या लागल्या तुम्हाला? तिथं 5 कुस्त्या गेल्या एका दिवसात, सकाळ दुपार 4 ते संध्याकाळी 9 पर्यंत होती स्पर्धा. मातीत होती राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा, गदा आणि बक्षीस होतं, रोख रक्कम होती, तिथं झाली कुस्त्या ती. पण मला बऱ्याचदा बघतोय मी की तुमच्या मातीपेक्षा आहे का नाही मॅटवरच्या ज्या स्पर्धेत तुम्ही सहभागी असताय, मला सांगा दोन्हीमधला तुम्हाला जास्त म्हणजे मॅटवर चांगलं वाटतंय का मातीतल्या कुस्त्या चांगल्या वाटतात? जास्त म्हणजे लहानपणापासून मी मातीतच आहे, मैदानी कुस्तीत मी जास्त खेळायचो. जास्त आता गंगावशीमध्ये आल्यापासून इथं म्हणजे आता जरा जास्त चांगली प्रॅक्टिस टेक्निक झाल्यापासून तेव्हापासून जरा मॅटमध्ये जरा व्यवस्थित म्हणजे जमाय लागली कुस्ती आता चांगली मॅटची. हां, त्यात बदल झाल्यामुळे पण दोन्हीकडे बी आहे, म्हणजे लहानपणापासून मातीतच खेळतो मी, मैदानी कुस्तीत जास्त आहे, पण आता सामन्यात मग जास्त मला ही मॅटवर खेळतो मी सामना म्हणलं की. आणि भगवंत केसरीला काय होतं स्प म्हणजे बक्षीस, असं काय गाड्या वगैरे होते का, रोख रक्कम असं काय? 51,000 रुपये रोख रक्कम आणि 2 किलो चांदीची गदा होती. बरं, आणि इकडं आपल्या याला कामगार केसरी, कामगार केसरीला 75,000 आणि चांदीची गदा आणि ट्रॉफी होती कामगार केसरीला. आता हे पहलवानांचं यश असते, परंतु आपण पहलवानांबद्दल जाणून घ्या. पहलवान, मला सांगा की तुमचं गाव कोणतं, जिल्हा कोणता, त्याबद्दल पण प्रेक्षकांना थोडं माहिती द्या. आणि फॅमिली बॅकग्राऊंड पण काय, कुस्ती क्षेत्रामध्ये आहे का, वडील पहलवान आहेत का, आजोबा पहलवान आहेत का, त्याबद्दल पण माहिती दिली तर बरोबर. माझं गाव टाकळी, तालुका माढा, जिल्हा सोलापूर, तिथलं माझं गाव आहे टाकळी, टणू टाकळी असं माझं गाव आहे. तिथं मी आहे आमचं, तिथनं लहानपणापासून म्हणजे आमचं वडील ही पहिलवानच होतं आणि स्वतः वस्तादी होतं, म्हणजे लहानपणापासून तालीम आहे तुमची? हां, स्वतःची तालीम आहे टेंभुर्णीला, लहानपणापासून तिथंच होतो टेंभुर्णीत, त्यांनीच प्रॅक्टिस ही करून घेतली, नंतर टेंभुर्णीतनं डायरेक्ट गंगावशीमध्ये इथं इस्वादापाशी प्रॅक्टिस चालू केली. हां, वडील भाऊ हे आमचे सर्व म्हणजे घरातच पहिलवानकी आहे, त्या जास्त नात पहिलवानकी,
बरं, मला सांगा आता तुमची गावची स्वतःची तालीम आहे, तुम्हाला असं वाटलं नाही बाबा आपली तालीम आहे, परत वडील पण तुम्हाला म्हणले नाही का आपली तालीम आहे, तर तू इथेच थांब, गंगावेस तालमीत जाण्यापेक्षा आपल्याच तालमीत थांब, असं काही म्हणले नाही ना? नाही तसं काय, आता बऱ्याच दिवस होता इथं गंगावेसमध्ये, दोन तीन वर्ष झाले, मग तिथे बी प्रॅक्टिस होती, तिथे बी चांगलं होतं, पण असं म्हणजे पुढं भविष्यासाठी असं जास्त म्हणजे चांगल्या पैलवानांसोबत प्रॅक्टिस करायला मिळणं ही म्हणजे तिथं गावाकडच्या तालमी कशी मर्यादित पैलवान असतात, म्हणजे लहान पैलवान आपले, चांगलं भविष्य घडवायचं असेल तर आपल्या चांगल्या आखाड्यातच प्रॅक्टिस करायला लागते, मग इथं त्यामुळे वल्लांनी इस्वदानपाशी इथं सोललं, सुलत्यांनी इथं आणून सोललं इस्वदानपाशी, दोन तीन वर्ष झाली इथंच आहे. मंडळी तुम्हाला जर खरं सांगायचं झालं तर तालमीचा म्हणजे बरेचसे मल्ल या ठिकाणी घडलेले आहेत, खूप मोठा इतिहास आहे गंगावीस तालमीचा, आणि कशी हिरे या ठिकाणी घडलेले आहेत आणि घडत पण आहेत. सुखसुविधेचा अभाव जरी असला तरी मातब्बर पहलवान आज देशातील टॉपचे पहलवान, चर्चिले पहलवान तालमीमध्ये घडत आहेत, आणि वस्ताद विश्वदादांचं तर खूप मोठा त्याग, मेहनत, कष्ट आहेच, आणि आज पण आपण पण आपली सुरुवात पण याच तालमीपासून झालेली आहे. जो काय आज ज्ञानेश्वर आसवले तुम्हाला दिसतोय ते ह्या तालमीच्या सुरुवातीमुळं आहे, म्हणून ह्या तालमीमध्ये अनेक असे हिरे घडलेले आहेत, तसं आपण पण ह्याच तालमीमुळं घडलेला आहोत. आणि पहलवान सांगतील आपल्याला, पहलवान मला सांगा तुम्हाला असं प्रॅक्टिस करते विश्वास दादांनी कशा पद्धतीनं मार्गदर्शन करतात, आणि कोणत्या पहलवानांचा तुमच्या मॅटमध्ये तुम्हाला सरावासाठी फायदा होतोय तुम्हाला? इस्वदानला सर्व पहलवान एकसारखेच आहेत, स्वतःच्या मुलाप्रमाणे सर्वांना जपतात इस्वदात, त्यांच्या खाण्यापासून राहण्यापासून सर्व लक्ष पुढं पहलवान निश्चित तालीमच नाही तर पुढं माणूस म्हणून हे जगवायला शिकवतात इस्वदा, त्याची शाळा ते सर्व इस्वदाचं लक्ष असते त्या गोष्टीवर, आणि प्रॅक्टिस ही सर्वांची चांगली होती, सर्वांवर लक्ष असतं की सर लहान पहलवानांनी लक्ष जास्त असतं की न तो घडला पाहिजे, न मग सिनियर पहलवानी आहे ते चांगले आहे त्या, पण नवीन पहलवानांवर बी जास्त भर असते इस्वदांची की नवीन पहलवान तयार झालं पाहिजे आखाड्यात, लहानपणापासून पहिली दुसरीपासून हे तर लहान मुलं आहेत ती तयार झाली पाहिजे, हे ह्या दृष्टिकोनापासून त्यांचं लक्ष असते, त्यांची शाळा खाणंपिणं सर्व गोष्टींकडे स्वतःचं लक्ष असतं, आणि इथं मोठे पहलवान आहेत आमच्या झाले म्हणजे सर्व त्यांच्या प्रॅक्टिसचा चांगला फायदा होतो. पहला मला सांगा तुम्हाला सगळे लाडानं मामा का म्हणतात, याचं कोडं काय? मला अजूनसुद्धा म्हणजे लक्षात आलं नाही की मी विचार करतो की बाबा पहलवानला मामा का म्हणतात, काय याचं कारण? ती भाचा आहे माझा इथं तालमीत, आता आहे का तो? हां आहे, मग ती मला मामा नाही, मग ती हळूहळू सगळी तालमीत मग इस्वदा मामाच म्हणायला लागलं. बरं, ती सगळी नावं मामाच बोलली, इस्वदा म्हणल्यापासून मग काय सगळीच म्हणायला लागली मामा. नाही खरोखर ते मामा म्हणलं की ते एक आपुलकीची भावना वाढते पहलवानांमध्ये, आहे ना, एक आपलेपणा वाढतोय मामा म्हणल्यानंतर. पहलवान आता ह्या सगळ्या गोष्टी कुस्तीमध्ये करिअर करताना शिक्षणाकडं पण लक्ष दिलं जातं, तसं तुमचं शिक्षण आता चालू आहे का? झालेलं आहे पूर्ण, आणि कितपर्यंत शिक्षण झालेलं? आता 13वीला माझं ॲडमिशन आहे. बरं, शिक्षण चालूच आहे माझं, वालचंद नगरला आहे, कळमला चालू आहे शाळा, तिथं तिथं शिक्षण चालू आहे माझं. आता पहलवान बरेचसे तुमचे मेडल आहेत, सुवर्णपदक आहेत, आणि मैदानीमध्ये पण असताय, स्पर्धेत पण असताय, तर मला पहलवान सांगा असे कोणकोणते स्पर्धा तुम्ही अटेंड केलेलं आणि त्यामध्ये चांगलं यश मिळवलेलं, अशा कोणकोणत्या स्पर्धा आहेत? मी स्पर्धेत म्हणजे पहिल्या लहानपणापासूनच खेळत होतो, मग माझी 12 नॅशनल आहेत, 12 नॅशनल आहेत, त्यात 5 मेडल आहेत, आणि नंतर बाकीच्या स्पर्धेत म्हणजे नॅशनलमध्ये सहभाग आहे, हां, त्याच सिनियर नॅशनल, ज्युनियर नॅशनल, सब ज्युनियर नॅशनल खेळू, अंडर 15 नॅशनल, स्कूल नॅशनल खेळू, सर्व खेळू, आणि त्यात 5 मेडल आहेत माझे, दोन 3 ब्रॉन्ज आहेत, 2 सिल्वर आहेत, असे 5 मेडल आहेत. मंडळी विचार करण्यासारखी गोष्ट आहे की 12 वेळेस नॅशनलला खेळलेलं आहे, म्हणूनच मी उल्लेख करतोय की गंगावीस तालमीचे गोल्डन मॅन, कारण की दरवर्षी सुवर्णपदक आणि भरपूर असे पारितोषिक मिळालेले आहेत, जे काय स्पर्धेमधनं मिळणारे ट्रॉफी ढाल असो, मानाचे गदा असो, ते पण मिळालेलं आहे. पहलवान असे मला ते सांगा की किती गदा मिळवलेल्या आहेत आत्तापर्यंत तुम्ही? गदा मागच्या वर्षी पहिली गदा भेटली फलटणला. बरं, हां, तिथनं अशा लोकल स्पर्धेत असे म्हणजे अशा राज्यस्तरीय स्पर्धेत ही की अशा सर्व मिळून मागच्या वर्षी 5 भेटलेल्या, आता ह्यावर्षी 4 दिवसात 2 गदा मिळल्या.
अरे वा, चार दिवसात दोन गदा आणि ते मानाचे गदा गे बाबा, त्या गदेला खूप लोकप्रियता स्पर्धा आहेत, म्हणजे एक तर भगवंत केसरी आणि कामगार केसरी, तर हे पैलवानांच्या जीवनामधील यश आहेत आणि आशा आहे की पुढील महाराष्ट्र केसरी मॅटवरनं नक्कीच आपल्याला पैलवान कालीचरण सोलनकर यांच्या माध्यमातून 100% बघायला मिळणार आहे आणि पैलवानांचं जे यश कष्ट आहे, मेहनत आहे, त्याच पद्धतीने पैलवान तुमचे छोटे बंधू पण तालमीत असतात, त्यांच्याबद्दल सांगा मला, म्हणजे ते कशा पद्धतीनं प्रॅक्टिस करतात, यश वगैरे कसं मिळत आहे आणि त्यांना तुमचं सहकार्य आणि मार्गदर्शन कसं असतं? सगळं आहे, आम्ही म्हणजे लहानपणापासून टेंबुर्नीपासून संघच आहे, आम्ही तेव्हापासून संघ प्रॅक्टिस करतोय. आहे तो बी आहे, तो बी आता 86 किलोला खेळतो. हां, त्याचं बी आता एक नॅशनल झालं आहे, तो बी खेळतो चांगला, म्हणजे संघच आम्ही सराव करतो. बरं. पहिला मला सांगा, आता तालमीमध्येच असताय का तुम्ही बाहेर रूम करून वगैरे असताय असं काय? नाही नाही, तालमीतच आहे आम्ही, तालमीतच आहे, वरच्या हॉलला राहतो. रूम पार्टनर भाऊच का आणि कोण आहेत? भाऊ, मी, माझा भाऊ लहान आणि भाचा आहे, तिघ जण आहे. पहलवान, आता ह्या सगळ्या गोष्टी खर्चिक आहेत, तर मग हे सगळ्या घरचं घरातनं सगळं कसं तुमच्या दोघांचं खर्च उचललं जाते? वडील काय नोकरी वगैरे करतात, काय शेती करतात? वडील शेतीच करत होतं, 3 वर्ष 4 वर्ष झालं वडील वारलेत आमचं, तोपासून मग आई असते घरात, आई चुलत भाऊ हेच बघतात. म्हणजे तालीम कोण बघतंय? तालीम पहलवान संदीप काळे आहेत, म्हणजे आत्त्याचा मुलगा आहे माझ्या, तो बी चांगला पहलवान आहे, तो तालीम बघतो आता चालूला. हां, त्यांच्या हातात ते वसतात आहेत त्या तालमीत. आता मंडळी, मला एक आश्चर्य वाटतंय की गट बदलून खेळणारे पहलवान, कारण की आता एखाद्या जर गटात खेळलो तर आपल्याला माहीत असते की बाबा ह्या पहलवानाबरोबर आपण कुस्ती खेळलेल्या आहेत, त्याची स्टॅमिना, त्याचं पॉवर, त्याची टेक्निक, ते सगळ्या गोष्टी माहीत असते, पण पहलवानांचं प्रत्येक वेळेस वेगळं, वेगवेगळ्या गटामध्ये, आता यावर्षी वेगळा गट, पुढच्या वर्षी वेगळा गट, मागच्या वर्षी वेगळा गट, पहलवान हे सगळं मॅनेज कसं करताय बाबा? डोक्यात कसं येतं की बाबा तुम्हाला नवीन पहलवान, नवीन गट, तर मग हे सगळं मॅनेज कसं होतं? आहे, म्हणजे पहिल्यांदा 70 खेळलो, पहिल्यांदा गोल्ड बसलं, मग तेव्हा भारी वाटलं, म्हणजे पुन्हा मग सगळी मना आहेत त्याच गटात, मी म्हणलं नाही, म्हणजे पुढं खेळायची म्हणजे आशा होती की पुढं वर काहीतरी करायचं. हां, वर म्हणजे खेळायसाठी मग पुन्हा इस्वादा म्हणलं खेळतो, म्हणजे इस्वादा इस्वास होता माझ्या चांगला, म्हणजे त्यांनी आपलं सांगितलं इथं इथं खेळ, मग पुन्हा 79 खेळू, पुन्हा ह्यानंतर 92 इथ, म्हणजे काय वजन वाढवून पुन्हा मग त्या गटात असे चांगली फुल प्रॅक्टिस नेऊन केलं काय मग होतं. पण मला आता पहलवान तुमच्याकडनं एक आशा आहे की मला तर वाटते, माझं वैयक्तिक मत, की तुम्ही परतच्या वेळेस आता मॅटवरनं ओपन गटातनं खेळावं, कारण की आपले जवळपास मातीतले खूप चांगले पहलवान आहेत बरेचसे. काय होते कधी कधी, सगळेच जर मातीतनं खेळू लागलं ना, ते आपलं आपल्यातच कुस्ती यायला महाराष्ट्र केसरीसाठी, म्हणून मला वाटते तुम्ही मॅटमधनं तयारी करा, ओपनमधनं. काय सांगाल तुम्ही, तुमची तयारी आहे का त्या दृष्टीनं, वस्तादांचं किंवा घरच्यांचं तुम्हाला म्हणणं काय? सर्वांचीच इच्छा असते की पहलवानाने महाराष्ट्र केसरी हो, महाराष्ट्र केसरीत खेळावं, माझी इच्छा आहे. पण आमचे जे गुरु आहेत स्वतःचा, ते सांगतील त्या त्या मार्गदर्शन आजपर्यंत, त्यांच्या मार्गदर्शनामध्ये झालंय ते, त्यांच्यामुळेच म्हणजे झालंय कुस्ती म्हणजे मिडल हे त्यांच्यामुळेच आहेत. मग ती ती सांगतील मला, ती पुढं ज्या त्या स्टेपने जायचं ती त्या स्टेपने मी खेळणार, पुढं जावं सांगतील तेव्हा ती टाईम येईल तेव्हा खेळणार मी मराठी कुस्तीला. पहलवानांनी आपलं पूर्ण कुस्ती क्षेत्रामधलं जीवन प्रवास सांगितलेला आहे. पहलवान, आता पुढचं ध्येय काय असणार आहे आता पुढं, आणि भरपूर काय तुम्हाला करायचं आहे, भरपूर तुमच्या माध्यमातनं गावाला असो, तुमच्या जिल्ह्याला असो, आशा आहे. आणि भरत मेकाले सरांचंही बघतो तुमच्यावर एक विशेष प्रेम दिसत आहे, कारण जिल्हा निवड चाचणी असो किंवा महाराष्ट्र केसरी स्पर्धा असो, ते काय विशेष हो मला त्यांच्याबद्दल पण सांगा. म्हणजे भरत मेकाले असतात आमच्या जिल्ह्याचे मेन आहेत कुस्तीमधले, त्यांचे अध्यक्ष काय आहेत कुस्तीचे, पण विशेष जीव तुमच्या. हां, म्हणजे लहानपणापासून म्हणजे ते संबंध आहेत चांगले आमचे, म्हणजे घरचे संबंध आहेत, त्यांचं वैयक्तिक लक्ष असतं माझ्या, म्हणजे प्रत्येक कुस्तीला गेल्यावर कोचिंगला म्हणा चांगले कुस्ती कशी करायची सर्व म्हणजे असं सांगतात भरत मेकाले असतात सुद्धा. चांगले आहेत आमच्यासाठी मार्गदर्शन, आमच्या तालमीसाठी बी चांगले आहेत, सोलापूर जिल्ह्यासाठी बी त्यांचं खूप मोठं मार्गदर्शन आहे. पहलवानावर सर्व पहलवानावर लक्ष असतं त्यांचं, भरत मेकाले असतात.
पलवान आता पुढचं ध्येय काय असणार आहे, कारण की तुम्हाला अजून भरपूर काही कुस्तीमध्ये करायचं आहे आणि तुमच्या माध्यमातून तुमच्या जिल्ह्याला आणि आमच्या जिल्ह्याला आपल्या तालमीला आशा आहे, तर त्याबद्दल पुढचं तुमचं ध्येय काय असणार आहे, तयारी कशी? आता प्रॅक्टिस तर चालू आहे चांगली, पुढं सिनियर नॅशनल ज्युनियर नॅशनल आहे माझं अजून ह्यावर्षी, त्या दृष्टिकोनाने तयारी आहे, भविष्यात आहेत अजून अशी प्रॅक्टिस चालू आहेत, होईल असं इंटरनॅशनली आहे स्वप्न माझं. मंडळी, बऱ्याचशा पलवानापर्यंत आपण जाण्याचा प्रयत्न करतोय, कुस्ती क्षेत्रामधलं जे जीवन प्रवास आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि आपण आता पलवानांकडनं बरंचसं काही जाणून घेतलेलं आहे आणि यावर्षी ते महाराष्ट्र चॅम्पियन जावा गाडीचे मालक आहेत. आता गाडी नाही येतं नसता एक राऊंड वगैरे मारून दाखवलं असतं आपण, ते असं नियोजन होतं आमचं इंटरव्ह्यू घेण्याचं की बाबा पलवान गाडीवर बसायचं आणि राऊंड मारायचं, पण आता गाडी आहे त्यांची गावाकडं. तर यावर्षी त्यांनी भरपूर असं चांगल्या कुस्त्या केलेले महाराष्ट्र केसरीमध्ये, तर जावा गाडीचे मालक ठरलेले आणि महाराष्ट्र चॅम्पियन झालेले, त्याच्यानंतर कामगार केसरीचे पण यावर्षी विजेतेपद त्यांच्याकडे आलेलं आहे, कामगार केसरी ठरलेले आहेत, त्याच पद्धतीनं भगवंत केसरी, ज्या ह्या तिन्ही स्पर्धा जे महत्त्वाच्या आहेत त्या सुवर्णपदक मिळवलेलं आहे. त्यामुळं पलवानांना पुढील वाटचालीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शुभेच्छा आहेत आणि पलवान तर आम्हाला भेटत असतात सातत्यानं आणि एक त्यांचा स्वभाव पण खूप चांगला आहे आणि एक आशा आहे तालमीला पण आशा आहे जिल्ह्याला. परत एकदा आपण पलवानांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया आणि आपल्या तालमीचे सगळ्यांचे लाडके मामा परत एकदा त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र केसरीची गदा आपल्याला मिळवून देतील आणि अनेक अशा स्पर्धेमध्ये यश मिळवतील ही आशा ठेवतो आणि व्हिडिओच्या माध्यमातून पलवानांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. तर मंडळी, व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा, भेटूया पुढील एखाद्या अशाच भागामध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.